मी मराठी सी मराठी असं म्हणत सुरुवात केलेल्या झी मराठीने एका मागून एक सुपरहिट मालिका दिल्या, पण गेल्या 2-3 वर्षांपासून झी मराठीचा दर्जा घसरलेला पाहायला मिळत आहे. सध्या झी मराठीची कोणतीही मालिका टॉप 10 यादीत पाहायला मिळत नाही. याच कारणामुळे सध्या काही नव्या धाटडीच्या मालिका झी मराठी वाहिनीने आणल्या आहेत. पारू, शिवा, नवरी मिळे हिटलरला आणि तुला शिकवीन चांगलाच धडा या 4 मालिका सध्या चांगली कामगिरी पाहताना मिळत आहेत. त्यातील नवरी मिळे हिटलरला ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. मालिकेचा TRP दिवसेंदिवस चांगलाच वाढलेला पाहायला मिळतोय. ही मालिका येत्या काही दिवसात टॉप 10 यादीत पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. तर झी मराठी वाहिनीच्या काही जुन्या मालिका आता खूपच कंटाळवाण्या झाल्या आहेत. खुद्द प्रेक्षकच ही मालिका बंद करा अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. TRP यादीत खूप तळाला असलेली 7व्या मुलीची 7वी मुलगी ही मालिका आता संपण्याच्या मार्गावर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेत नवनवीन पात्र घुसवून मालिकेला खतपाणी घातलं गेलं होतं आणि आता ही मालिका लवकरच संपणार असल्याची चर्चा सूत्रांच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहे. मालिकेत अभिनेत्री प्रतीक्षा तावडे हिने खऱ्या आयुष्यात काही दिवसांपूर्वीच लग्न केलं, तर मालिकेतील अभिनेता अजिंक्य ननावरेने देखील लग्न गाठ बांधली आहे. झी मराठी वाहिनी एक उत्तम मालिका निर्माण करणारी वाहिनी म्हणून ओळखली जाते. मालिकेतील शीर्षक गीतापासून ते मालिकेतील प्रत्येक बारकाव्यात वाहिनी विशेष लक्ष घालते. लवकरच झी मराठी पूर्वीप्रमाणे यश संपादन करेल अशी आशा व्यक्त होत आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.